नमस्ते. नमस्कार. अध्यात्म गुरु भाऊ काणे आपल्याला सोप्या शब्दात पतंजली योग सांगत आहेत. पतंजली योग म्हणजे योग्य जगायची जादू, ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. ऐकूया हा भाग तीन. नमस्कार. यमांचा आपण विचार करताना पाच यम आहे असं म्हटलं, त्या पाच नियमांचा यमांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. सगळ्यात पहिले येतं अहिंसा. हिंसा नाही म्हणजे हिंसा नको हा संदर्भ घेऊन आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. मग हिंसा ही काय आहे याचा आपल्याला खोलात अभ्यास करावा लागेल. मनुष्य मात्राच्या हातून जे काही व्यवहार घडतात त्या सर्वांचा संबंध त्याचे शरीर, त्याची वाणी आणि त्याचं मन या तिघांशी निगडीत आहे. म्हणजे शरीराप्रमाणे, वाणीप्रमाणे आणि मनाप्रमाणे त्याचा नेहमी जीवनात व्यवहाराशी संबंध येतो. योगाभ्यासी पुरुषांनी आपल्या सर्व व्यवहारांचे आचरण अशा रीतीने करायला पाहिजे की ते करीत असता आपल्या शरीराने, वाणीने आणि मनाने कोणाला दुःख देऊ नये. म्हणजे काय? उठणे, बसणे, चालणे, खाणे इत्यादी सर्व शरीर व्यापार करीत असताना आपल्यापासून इतरास दुःख होणार नाही अशा रीतीने ते व्यवहार करण्याकडे त्याने लक्ष ठेवावे. इतरास म्हणजे केवळ मनुष्यच नाही हं, तर यासोबत प्राणी, पशुपक्षी, कृमी कीटक, फार काय वृक्ष, लता यांच्याशीही सुद्धा शारीरिक हालचालीने दुःख द्यायला नको. इतकं खोलात जाऊन पतंजलीने याच्यात लक्ष घातलेलं आहे. मग दुःख होणार नाही म्हणजे साधे आणि फार लक्षपूर्वक जगावं लागेल. संदर्भ येतो हे दुःख टाळण्याकरता अहिंसा व्रताचे त्याला पालन करावं लागेल. मग कित्येक प्रसंग असे असतात की आपल्या हातून दुसऱ्यांना पीडा होऊ नये असे आपण म्हटले तर ते शक्य होत नाही. झोपेमध्ये आपल्याला ढेकूण चावला, आपल्याला राग येतो, पण त्या ढेकणाकडे पाहिजेसुद्धा आपले दृष्टिकोन, आपल्याला पीडा झाली तर त्रास होतात, इतरांना होईल याचा विचार केला पाहिजे. रागाच्या भरात जर आपण त्याला मारलं तर ती हिंसा झाली. एखादा माणूस त्यांना एकत्र गोळा करून ह्याच्यात ठेवून त्यांनी जाळलं तीही हिंसाच झाली. म्हणजे त्याला विवेकाने विचार करून त्यांना गोळा करून दूर एखाद्या आपल्या माचीसमध्ये टाकून जर त्यांनी सोडलं तर ती खरी अहिंसा झाली. इतक्या खोलात त्यांनी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. संदर्भ असा येतो की ही कायिक ज्याला आपण शरीराने करायची कार्य आहे यांच्यातली ही हिंसा आपल्याला काय आणि अहिंसा काय नीट कळलं पाहिजे. खेळाडू आहे, त्याने जर धक्काबुक्की करून दुसऱ्याला पाडून जर विजय मिळवला तो हिंसेनीय विजय मिळवणार आहे ते चालणार नाही. अध्यात्मा त्यांनी योग्य मार्गाने दुसऱ्याला न दुखवता शरीराने धक्काबुक्की न करता हे जिंकणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याला लक्षात येईल की कायिकचा संदर्भ वायू आणि प्रकाश येण्याकरता आपण घरात स्वच्छ ठेवलं म्हणजे घरात ढेकूण होणार नाही, डास होणार नाही, अशा जर छोट्या छोट्या वापरल्या तर त्या कृमी कीटकांनाही मारायची आपल्याला गरज पडणार नाही. म्हणजेच संध्यावंदन करणं, पूजा करणं, अभिषेक करणं, जपजाप यांना म्हणतो आम्ही अध्यात्म करतो आहे. पण हे करताना जर आम्ही आमच्या घरच्या बायकोवर किंवा बहिणीवर ओढत असो की तुला कळत नाही का मी पूजा करतो आहे, हे सुद्धा आमच्या हातून झालेली हिंसाच आहे. किंवा नवरा खूप काम करताय, दोन तास पूजा करताय, त्याची बायको जेवणाकरता ताटकळत आहे, हे पण दिला दिलेलं एक प्रकारची हिंसाच आहे. इतक्या खोलात जाऊन विचार आपण करायला पाहिजे. याला म्हणतात वाचिक आपला कायिक अत्यंत महत्त्वाची ही अहिंसा आहे. आणि कायिक जेव्हा येईल त्याच्यामागे मन राहणार आहे आणि वाणीतून आम्ही बोलणार आहे. त्या काय आहे ते आपण पुढच्या प्रसंगात पाहूया.